मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन कुपवाडमधल्या देशभक्त आर पी पाटील विद्यालयात करण्यात आले. याबाबतची माहिती भाजप नेत्या नीता केळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा असून विविध शाळा महाविद्यालय यांना लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांचा पगार शासन देणार आहे. मेळाव्यात उमेदवारांची निवड होऊन त्यांना नेमणुकीची पत्रे देण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन राजगोंड पाटील, संचालक वेणुताई पाटील, आयुष संस्थेचे अमोल पाटील, मोहनबापू जाधव, मुख्याध्यापिका संध्या चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना याच्यामध्ये खाजगी शाळांचा जो आम्ही मेळावा करणार आहोत तो या कुपवाड शहरामध्ये येत्या 20 तारखेला या शाळेमध्ये आर पी पाटील देशभक्त आर पी पाटील विद्यालय या विद्यालयामध्ये हा खाजगी सगळ्या शाळांचा मेळावा त्या आस्थापना ज्या ज्या शाळांना विविध प्रकारच्या उमेदवार लागणार आहेत त्यांच्या आस्थापनेच्या 20% त्या सगळ्यांना इथं त्या दिवशी बोलवलं जाईल. त्यांनी त्यांची मागणी कौशल्य विकास कलेक्टर ऑफिसचा जो तळमजल्यावर ऑफिस आहे तिथं नोंदवावी आणि जेवढे आपल्याला उमेदवार लागतील तर उमेदवारांनी त्यांची नोंदणी एम्प्लॉयमेंटसाठी www.sun.government.in याच्यावर नोंदवावी. समजा जर ती साईट लोड झाली असेल तर आम्ही एक गुगल लिंक देऊ किंवा त्यांनी लेखी जरी अर्ज दिला तरी आत्ता आपण ते घेणार आहोत. आणि हा 20 तारखेला जोडतो 11 ते 5 या वेळेत या परिसरात हा मेळावा मी करू आणि मला खात्री आहे की आसपासच्या युवक आणि बेरोजगार युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा. 12वी पदविका आणि पदवी असं शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं या मेळाव्यात भाग घेण्याची संधी आहे आणि याचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा असं आवाहन मी करीत आहे.